बीडमध्ये काल हिंसाचार उसळला आणि त्या हिंसाचारामध्ये भाजप जिल्हा कार्यालयाचं देखील अक्षरशः मोठं नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र म्हस्के. म्हस्के साहेब, काल काय परिस्थिती होती, कसं झालं, तुमचंही ऑफिस अक्षरशः चकनाचूर झालेलं आहे. मराठा आरक्षणाचं आंदोलन गेल्या काही दिवसापासून आंतरवली सराटी या ठिकाणी सुरू आहे. ते आंदोलन मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे, परंतु हे आंदोलन उपोषणाचं आंदोलन आता उग्र स्वरूप धरत आहे. आता काल आपण पाहतो आहे की बीडसारख्या ठिकाणी राजकीय पक्षाचे ऑफिस असतील, शासकीय ऑफिस असतील, किंवा राजकीय पक्षाचे जे नेते आहेत त्यांचे निवासस्थान असतील, हे आंदोलकांनी टार्गेट केले आणि ते जाळण्याचा, तोडफोड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस, वेट वेट वेट, वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. अतिशय उग्र भावना समाजाच्या या ठिकाणी झालेल्या आहेत. वस्तुस्थिती आहे की अल्टिमेटम देऊन देखील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु सरकार फक्त वेळ काळूपणा करत आहे म्हणून समाजाच्या भावना या ठिकाणी तीव्र होत आहेत. परंतु मला एकच सांगायचं आहे समाज बांधवांना, कारण की 58 मोर्चा आपण अतिशय शांतपणाने ह्या ठिकाणी काढलेले आहेत आणि 58 मोर्चे काढून आपण एक आदर्श या ठिकाणी समाजासमोर ठेवण्याचं काम मराठा, सकळ मराठा समाज बांधवांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु आता हताश होऊन असं पाऊल उचलू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. परंतु ही परंपरा आपली नाही आहे म्हणून माझं एकच आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गानं मनोज पाटील जारंगे यांनी जे आव्हान केलेलं आहे, कुठेही तोडफोड करू नका, जाळपोळ करू नका, सामान्य माणसाला या ठिकाणी त्रास देऊ नका, ही भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आणि शांततेच्या मार्गानंच या ठिकाणी मनोज पाटील जारंगे यांच्याच नेतृत्वाखाली 100% मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्याबद्दल तिळमात्र शंका नाही. मात्र जिल्ह्यामध्ये अनेक आमदार आहेत ज्यांनी राजीनामा दिला आहे, तुम्ही पण राजीनामा दिला आहे समजते, किती जणांनी आता पण राजीनामे जे आहेत त्यांचे तुम्ही पोच केलेले? आता सकळ मराठा समाज बांधवांची इच्छा आहे की आता आपण कुठल्याही राजकीय पक्षाची जिम्मेदारी आपण आपल्या समाज बांधवांनी या ठिकाणी घेऊ नये, मग तो पक्षाचा जिल्हाध्यक्ष असेल किंवा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून जो काम करत असेल, त्यांनी देखील या ठिकाणी आता त्या पदावर राहू नये. म्हणून आम्हाला देखील या ठिकाणी समाज बांधवांचा आग्रह आहे की आपण राजीनामा द्या, फोनच्या माध्यमातून भेटून विनंती करतायत, कारण की राजीनामा देण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपल्या भावना सरकारला कळू द्या आणि सरकार त्या माध्यमातून या निर्णय मराठा आरक्षणाचा घेईल अशा समस्त सकळ मराठा समाजाच्या ह्या भावना आहेत आणि त्याची आम्ही या ठिकाणी त्याचा विचार करून आज भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा दिला आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी म्हणजे आमचे गेवराईचे आमदार लक्ष्मणअण्णा पवार यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि समाजाच्या सोबत आम्ही राहण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. नक्कीच समाजाच्या सोबत राहण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी देखील घेतला आहे. त्यांनी स्वतःही राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे, तर दुसरीकडे गेवराईचे जे आमदार आहेत लक्ष्मण पवार यांनी देखील राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे. कॅमेरा पर्सन दिनेशसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.